आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गुणवत्तापूर्ण व सोयीनियुक्त शिक्षण मिळण्यासाठी सरकारी शाळाच एक नंबर. संगीता पाटील. निपाणी तालुक्यातील हदनाळ येथे उच्च प्राथमिक सरकारी मराठी मुलामुलींच्या शाळेत सुभाग्य योजनेतून विद्यार्थ्यांना बूट कपडे वाटप करण्यात आले. आप्पाचीवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपाध्यक्ष संगीता पाटील, SDMC अध्यक्ष संदीप कांबळे व मान्यवरांच्या हस्ते हदनाळ येथे उच्च प्राथमिक सरकारी मराठी मुलामुलींच्या शाळेत कपडे व बूट वाटप करण्यात आले. यावेळी स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुवर्णा नाईक यांनी केले. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कर्नाटक शासनाने सुभाग्य समवस्त्र आहार योजनेबरोबरच मोफत पाठ्यपुस्तके, सायकल अशा अनेक योजना सुरू केल्या आहेत. आपल्या मुलांना गुणवत्तापूर्ण व सोयीनियुक्त शिक्षण मिळवण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना सरकारी शाळेत पाठवावे असे आवाहनही करण्यात आले. यावेळी उषा पाटील, उमाजी पाटील, संभाजी पाटील, किरण कांबळे, सुरेश पाटील, अण्णाप्पा कुंभार, हिंदुराव पाटील, काकासव पाटील, PS पाटील, सुभाष पाटील, PT कांबळे, चंदू शेळके, प्रकाश पाटील, उत्तम पाटील यांच्यासह अन्य मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. महानकर न्यूज साठी हदनाळहून अनिल पाटील.